अंबाजोगाई हो येथील रुग्णालय परिसरात बोगस रस्ता करून बिल उचलण्याच्या तयारीत असताना काम बोगस झाल्याची माहिती मिळताच गुत्तेदाराला पाटील यांनी पुन्हा ते काम दर्जेदार करायला लावले त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराची खैर नाही अशी चर्चा होत आहे अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये वर्षातील बाराही महिने कामे सुरू असतात सतत बजेट नसल्याने कामे नाहीत अशी ओरड मेडिकल उपविभागामध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी करत असतात मात्र कामे बंद नाहीत सुरू आहेत अनेक गुत्तेदाराची बिले अडकल्याने कुणी कामे करण्यास धजावत नाही असे सांगितलं जात असलं तरी विभाग प्रमुख आणि प्रमुख पदांवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या बंगल्याची तसेच हॉस्टेल बाह्य रुग्ण विभागातील कामे सुरूच आहेत अनेक कर्मचारी तक्रार करतात आमचे निवासस्थाने खिळखिळी खेल झाले आहेत राहता यावे एवढे तरी दुरुस्त करून द्या मात्र यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून कार्यरंभ दिले त्याला वर्ष झाले तरी कामाला सुरुवात झाली नाही मग ही कामे होणार का मार्च एंडच्या नावाने अशीच बिले उचलली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंतर्गत परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि मेंटन ऑफिसच्या इमारतीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला होता रस्त्यावर घसरून अनेक परिचारिका पडल्या जखमी देखील झाल्या या रस्त्यासंदर्भात संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर त्या रस्त्यावर सिमेंट रस्ता बनवण्यासाठी निधी मंजूर असून गुत्तेदाराला आदेश देऊन वर्ष झाले तरी गुत्तेदार काम करत नव्हता पाठपुराव्यानंतर गुत्तेदाराने कसेबसे सिमेंट रस्ता बनवला मात्र त्या रस्त्याला वॉटरिंग नाही रस्त्याच्या बाजूने मुरूम नाही दोन महिन्यांच्या आत हा रस्ता पुन्हा पहिल्यापेक्षा आणखी खराब झाला आहे अनेक परिचारिकांनी पुन्हा या रस्त्या संदर्भात आक्षेप घेतला तो योग्यही होता अगोदर संबंधित उपविभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही मेडिकल परिसरामध्ये करोडो रुपये निधीतून अनेक इमारतींचे बांधकाम सुरू आहेत या उपविभागातून देशमुख सेवानिवृत्त झाल्यानंतर शाखा अभियंता यांच्याकडे प्रभारी पदभार दिला कामाचे स्वरूप पाहता कायमस्वरूपी पदाचा उप अभियंता असणे आवश्यक असताना पद रिक्त ठेवून कोणाचे हित साधले जात आहे या संदर्भात तर्कवितर्क लावले जातात खरे मात्र खरं काय हे वरिष्ठांनाच माहीत मात्र कामाची गती आणि दर्जा असावा असे वाटत असेल तर पूर्ण वेळ उप अभियंता असणे आवश्यक आहे अशीच सर्वांची भावना आहे ए आर पटेल एमसीएन न्यूज आंबेजोगाई हो